नमस्कार, मी तुकाराम सावंकी, आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या स्वराज लाईव्ह ह्या वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो. महाड तालुक्यातील शिवतरे भागात बिबट्याचा धुमाकूळ. आंबेशुकर गावातील किसन गायकवाड यांच्या शेळीवर हल्ला करत त्यांच्या समोर एका शेळीला धडपडत नेले. शिवतर गळीच्या मातेवर शेळी चारायला नेले असता घडली घटना. वन विभाग याकडे लक्ष देईल का असे शिवतरे भागातील नागरिक बोलत आहेत. तर पाहूया काय प्रकरण आहे ते. आंबेशिवथर गावातील किसन गायकवाड यांच्या समोर बकरीला बिबट्याने नेले फरफटत. महाड तालुक्यातील शिवथर विभागात बिबट्या दिवसा ढवळ्या लोकांना आढळून येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेशिवथर गावचे किसन गायकवाड हे शिवथर गळईच्या डोंगर माथ्यांवर शेळींना चारण्यासाठी चेरावाडी गावच्या शेजारी गेले असता बिबट्याने शेळ्यांवर त्यांच्या समोर हल्ला केला व एक शेळी त्यांच्या समोरून फरफटत घेऊन गेला. नशीब बलवत्तर म्हणून किसन गायकवाड हे थोडक्यात बचावले. या घटनेमुळे शिवथर विभागात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वन विभाग याकडे लक्ष देईल का असे सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाइव्ह. नाव किसन गणू गायकवाड. मी काही जंगलात फिरत असतो, बकरी घेऊन आलो तिकडनं. तर इथल बुवांचा वाडा आहे, तिथं मोकळ्यावरती त्यांनी एकदम वरनं उडी घातली आणि नशीब माझ्यावर काय हल्ला नाही केला, पण ते एक बकरं घेऊन पळाला तो. आम्ही सांगू की बाबा तुम्ही पिंजरा काहीतरी त्याची सोय बघा, त्याला कसा पकडायचा तो लय तरास करायला लागलाय. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.